अशी अनेक यक्ष प्रश्न पुणेकरांच्या आणि पुणे शहराच्या समोर उभे राहिलेले आहेत. पुणे तिथे काय उणे म्हणण्यापेक्षा पुणे तिथे विकास उणे अशी आता नागरिकांची भावना व्हायला लागलेली. 12-12, 13 तास बसायचं आणि आजची तर संध्या अध्यक्ष महोदय अशी आहे की माझं भाषण झालं की सभागृहाला कुलूप लावायचं आणि बाहेर जायचंय. म्हणजे मी आज शेवटचा बोलणार आहे. आपण बेल सतत वाजवताय पण आता पुणेकरांचे प्रश्नच एवढे आहेत, मी तरी काय करू. त्यामुळे हे सगळे प्रश्न सुटतील, काही मुद्दे मी पुढच्या अधिवेशनासाठी परत राखून ठेवतो. शिक्षणाचं माहेर घर पुणे, एक वेळ पेन्शनांचं शहर ही बिरुदावली मिळवणारा पुणे, पण आता हे पुणे सगळ्यांच्या पुढे जातंय. आयटी मधलं अग्रगण्य शहर या महाराष्ट्रातलं म्हणून आता पुण्याची ओळख झालेली आहे. पुणे बदलतंय, झपाट्यानं बदलतंय, पुण्याचा चारी बाजूला विस्तार होतोय, चौफेर असं पुणे वाढतंय. आणि या पुण्याचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य आहे की या भारताच्या सगळ्यात वेगानं विकसित होणारं शहर जर असेल तर पुणे शहर असेल. वर्षाला 34% इतकी ग्रोथ रेट विकासाचा दर ठेवणारं हे पुणे शहर आहे. आणि आज 293 प्रस्ताव पुण्याच्या विकासाबाबत सत्ताधारी पक्षांनी आणलाय आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. खरं तर पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जायचं, पण ह्या सगळ्या आपलं बरोबर झालंय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता पिण्याचं पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, वाहतूक कोंडी, कर आकारणी, विकास आराखडा अशी अनेक यक्ष प्रश्न पुणेकरांच्या आणि पुणे शहराच्या समोर उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आता पुणे तिथे काय उणे म्हणण्यापेक्षा पुणे तिथे विकास उणे अशी आता नागरिकांची भावना व्हायला लागलेली आहे. 60 लाखाकडे झेपावणारं हे शहर पुढच्या काही वर्षात 1 कोटी लोकसंख्येला गेलं तर आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाही. परंतु हे सगळं होत असताना अनेक प्रश्न पुण्याच्या समोर आवासून उभे राहिलेले आहेत. त्याचा उहापोह माझ्या आधीच्या अनेक आमदार महोदयांनी केलेला आहे. त्यामुळे मी आता रात्रीचे 11 वाजायला आलेले आहेत आणि दरवेळी मला रात्रीच संधी मिळते. 12-12, 13 तास बसायचं आणि आजची तर संध्या अध्यक्ष महोदय अशी आहे की माझं भाषण झालं की सभागृहाला कुलूप लावायचं आणि बाहेर जायचंय. म्हणजे मी आज शेवटचा बोलणार आहे. पण या सगळ्या विषयावरती बोलत असताना रमजानचा पवित्र महिना मुस्लिम समाजाचा चालू होतो. मी सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधवांना आणि महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि काल सुट्टी होती आपल्याला, पण मराठी हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचं झालंय, त्याही सगळ्यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो. याच्यामध्ये हा सण सुरू होत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये कोंढवा, सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघामध्ये येरवडा हा मोठा भाग आहे. इथं अल्पसंख्याक मुस्लिम समाजांची मोठी वस्ती आहे. आमदार संजय जगतापांच्याही येवलेवाडी परिसरामध्ये मोठी वस्ती आहे. आमचा सय्यदनगरचा भाग असेल, आमचा कात्रजचा भाग असेल, तर सगळ्या मोठ्या प्रमाणावर समाज राहतो. यांना या काळात महानगरपालिकेने पाणी पुरवठा वेळेवर केला पाहिजे. तेथे जर काही ड्रेनेज बिनेजचे विषय असेल तर ते अग्रक्रमाने सोडवले पाहिजेत अशी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी मागणी करतो. तशा सूचना महानगरपालिका प्रशासनाला द्या, कारण कुठल्याही समाजाचा सण असल्यानंतर त्यांना त्यांचं धार्मिक कार्य करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं पाहिजे. हे आपल्या संविधानात सांगितलंय. त्यामुळे ही आपली माझी आपल्याकडे मागणी आहे. याबरोबर काल आमच्या इकडे एक शासनाच्या वतीनं 44 कोटी रुपये खर्चून जीवन प्राधिकरणची पाणी पुरवठ्याची योजना मांजरी गावासाठी करण्यात आली होती. आदरणीय अजितदादा पवार यांनी 2012-13 साली
त्यावेळी ते तत्कालीन उपमुख्यमंत्री असताना या योजनेची मूर्तमेर रोवली होती आणि मांजरीकराचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं की पिण्याचं पाणी आमच्या नळाला यावं. काल मी स्वतः जाऊन त्या सगळ्या मशिनरीची तिथं लावलेल्या मोटरची सगळ्या पाण्याची पूजा केली आणि काल ट्रायल रनचं बटन दाबून मांजरी गावच्या पाणी पुरवठ्याला सुरुवात केलेली आहे. त्याची आता ट्रायल होईल आणि ट्रायल झाल्यावर 8-10 दिवसानं त्या ठिकाणी पाणी येईल. त्याच्यामुळं अजितदादांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती जो होता भेडसावत तो सोडवला, त्याबद्दल मांजरीकरांच्या वतीनं मी सन्माननीय अजितदादा पवारांसाहेबांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. खर तर या शहरामध्ये झोपडपट्टी हा एक मोठा विषय आहे. पुणे शहरातला, पुणे शहरातली 45% लोक ही आज झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि ह्या 45% लोकांचं जीवन जर आपल्याला समृद्ध करायचं असेल तर आपल्याला अधिक गतीनं काम करायची आवश्यकता आहे. आपण जिनिव्हा कराराच्या नुसार मान्यही केलेलं आहे की सर्वांना घरं देणार, झोपडपट्टी मुक्त शहरं करणार आणि चांगले घरं देणार. मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, मंत्री महोदयांना या क्षेत्रातला मोठा अनुभव आहे. मंत्री महोदय, SRA योजना राबवताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यातली महत्वाच्या अडचणी ह्या कायद्याच्याच आहेत. मुंबईमधला कायदा वेगळा आहे आणि पुण्यातला कायदा वेगळा आहे SRAचा. आम्ही मागणी केली होती मागच्या वेळी की बाबा मुंबईचा कायदा पुण्याला लागू करा आणि तत्कालीन सरकारने त्या मागणीवरती गांभीर्याने विचार करू आणि तसं लागू करू असं आश्वासन दिलं होतं. आपण त्या क्षेत्रामध्ये जाणकार आहात, तज्ज्ञ आहात, आपणही सरकारला सांगावं की हा कायदा लावल्यानं काही गोरगरिबांचे प्रश्न निश्चित सुटतील. पण नुसती घरं मिळून काय फायदा आहे? त्या घराचा मेंटेनन्स ती लोक देऊ शकत नाही. वन टाइम जे पैसे असतात, आता काही आमच्या रामटेकडी भागामध्ये जुन्या बिल्डिंगा झाल्यात, 15-20 वर्ष झाली त्या बिल्डिंगा होऊन, त्यांच्या मी बिल्डिंग मध्ये गेलो होतो, त्या लोकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. मेंटेनन्सला घुशीनी ड्रेनेज उकरलेत, महानगरपालिका बिल्डिंगच्या आतली कामं करत नाही आणि त्या गरीब लोकांकडे ते काम करायसाठी अजिबात पैसे नाहीत. त्यामुळे SRAच्या कायद्यामध्ये जो डेव्हलपर आहे, जो विकसक आहे, जो बिल्डर आहे, त्याच्यावर हे बंधन घातलं पाहिजे की त्यांच्यासाठी एक ठराविक रक्कम बाजूला काढून बँकेत ठेवली पाहिजे, जेणेकरून त्यांना कॉमन अमेनिटीचं बिल, हे नंतरचे मेंटेनन्स, हे सगळे त्या पैशाच्या व्याजातून करता येईल. त्यामुळे मंत्री महोदय, माझी आपल्याकडे मागणी आहे अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत की या कायद्यामध्ये याही गोष्टीचा सुधार करावा आणि आमच्या झोपडपट्टीवाल्यांना त्याच्यामध्ये दिलासा देण्याचं काम करावं. हवेली तालुक्याच्या विभाजनाची चर्चा अध्यक्ष महोदय झाली. अध्यक्ष महोदय, हवेली तालुक्याचं विभाजन हे करत असताना याच्यामध्ये शब्दाचा गल्लत झाला. हवेली तालुक्याचं महसुली विभाजन हा शब्द वापरला गेला पाहिजे होता. तालुक्याचं विभाजन करायचं नाही, तालुका तिथेच आहे, पण हवेली तालुक्याचं महसुली विभाजन केलं. आता जो एक तहसीलदार आहे त्याच्याऐवजी एकपेक्षा अनेक तहसीलदार जर दिले तर तिथं कार्याची सोय होईल. पुनर्वसन असेल, मदत असेल, काही झालं, एका माणसावर लोड येतो. एकापेक्षा जास्त अधिकारी आले, कारण हवेली तालुक्याची लोकसंख्या 1 कोटीच्या पुढे गेलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यात आहे, पुणे महानगरपालिका त्यात आहे, हवेली त्यात आहे. त्याच्यामुळं हे करत असताना पूर्व हवेली, पश्चिम हवेली आणि मध्य हवेली असं जर महसुली विभाग पाडले गेले मंत्री महोदय साहेब, तर थोडस सुसूत्रता येईल आणि काम करणं सोयीचं होईल. सत्ताधारी पक्षाने यामध्ये आणताना एक अजून ठराव आणलाय. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाने असं म्हटलंय की हवेली तालुक्यातल्या ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यांचं विभाजन करावं आणि छोट्या ग्रामपंचायती कराव्यात. या कशासाठी आणलं असेल? तर बाबा अधिकचं चांगलं काम करता यावं, अधिकचा विकास करता यावा, लोकांकडे लक्ष देता यावं, या चांगल्या भावनेनं त्यांनी हे आणलं असावं. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यात माझं म्हणणं असं आहे, माझ्या भागातले पूर्व हवेलीतले नागरिक, हडपसर मधले नागरिक असं म्हणतायत की जी भावना आता यांची मोठ्या ग्रामपंचायतीतून काम होत नाही तीच भावना आता आमच्या लोकांची झाली आहे. पुणे महानगरपालिका पूर्व भागावरती, पूर्व पुण्यावरती लक्ष देत नाही, त्याच्यामुळं हडपसरची आणि हवेलीतली पूर्व भागाची गावं मिळून एक नवीन महानगरपालिका करावी. वाघोली सारखा गाव असेल, आमचं लोणी काळभोर असेल, उरळी कांचन असेल, नायगाव असेल, स्वर्ताबोडी असेल, ही सगळी गावं थेऊर ही करून हडपसर
त्याच्यामध्ये फुरसुंगी असेल, उरळी असेल, वडकी असेल, त्याच्यामध्ये वडाचीवाडी असेल, होळकरवाडी असेल, उंडरी, पिसुळी, आवटरवाडी, हांडेवाडी, ही सगळी गावं घेऊन, ही सगळी गावं घेऊन एक जर महानगरपालिका केली तर अतिशय चांगली महानगरपालिका होईल. याच्यावरती आमचा पूर्ण अभ्यास झाला अध्यक्ष महोदय. ब दर्जाची महानगरपालिका पिंपरी चिंचवड सारखी त्या ठिकाणी होऊ शकते आणि ही महानगरपालिका सस्टेनेबल सुद्धा होऊ शकते. माझ्या भागातील नागरिकांची मागणी आहे की ही महानगरपालिका करण्यात यावी. एक दोन गावं विभाजित करण्यापेक्षा किंवा एक दोन गावं महानगरपालिकेतून बाहेर काढण्यापेक्षा या पूर्व पुण्याची एक जर वेगळी महानगरपालिका झाली तर निश्चित आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल, विकास सुद्धा लवकर होईल आणि कायद्याप्रमाणे ब दर्जाची महानगरपालिका होईल. त्यामुळे माझी मागणी आहे की हडपसरची आणि पूर्व पुण्याची वेगळी स्वतंत्र, दक्षिण पूर्व पुण्याची एक वेगळी स्वतंत्र महानगरपालिका ब दर्जाची करण्यात यावी, त्याचा निर्णय लवकरात लवकर करण्यात यावा. उत्तर महाराष्ट्र जिथून आपण येता अध्यक्ष महोदय आणि पश्चिम महाराष्ट्र जिथला मी आमदार आहे, असं पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या 2 तासात पार करणारी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही झाली पाहिजे. ही रेल्वे माझ्या मतदारसंघातून जाते, कदाचित अध्यक्ष साहेब आपल्या दिंडोरीपर्यंत ती येत असेल. काय होणार आहे या रेल्वे केल्याने काय होणार आहे? आमचा तिथला जो उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो त्याचा माल 2-2.5 तासात त्याच्या शेतात तोडलेला ताजा ताजा भाजीपाला मार्केटमध्ये पाठवू शकणार आहे, पुण्यासारख्या मोठ्या शहरात पाठवू शकणार आहे, त्याला 2 पैसे जास्त मिळतील. जे तिथं शिक्षित तरुण आहेत उत्तर महाराष्ट्रातले ते सगळ्याचे सगळे नोकरीच्या निमित्ताने सकाळी निघाला, अगदी 7 वाजता घरातून तर 10 वाजता ऑफिसला येऊन 5 वाजता निघून 7 वाजता गरम गरम जेवायला परत घरी जाऊ शकेल. त्यामुळे त्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल, व्यापार वाढेल, पुण्यातले व्यावसायिक नाशिकला जातील, त्यांची ऑफिसेस जातील, त्यांच्या कंपन्या जातील आणि नाशिकचा विकास होईल आणि त्या निमित्तानं सगळ्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, पुण्यालाही त्याचा फायदा होईल. त्यामुळे माझ्या मतदारसंघातून ही जाणारी रेल्वे त्याचं भूसंपादन झालेलं आहे. सरकारने याच्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, केंद्राकडून मंजुरी आणावी आणि ही हायस्पीड रेल्वे करावी जेणेकरून पुणे आणि नाशिक या दोन्ही शहराचा विकास मोठा होईल. विमानतळाचा एक मुद्दा आहे. मी एकदा मागे महानगरपालिकेत जेव्हा माझा मुलगा शाळेत जात होता त्यावेळी मेट्रोवरती भाषण केलं होतं मंत्री महोदय आणि म्हटलं मेट्रोचे 6 कॉरिडॉर आहेत, माझ्या हडपसरला मेट्रो येईल, त्यावेळी माझा मुलगा जो शाळेत आहे त्याचं कदाचित लग्न होईल आणि माझा नातू त्या मेट्रोमध्ये बसेल आणि सांगेल की माझ्या आजोबांनी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ही मेट्रो यावी याच्यासाठी भाषण केलं होतं. दुर्दैवानं तेच आज परत बोलावं लागतंय की काय असं मला वाटतंय. आमचे संजयजी जगताप सांगतायत डेक्कन प्लॅटू आहे तिथं सगळ्यात चांगलं आहे, तिथं विमानतळ होऊ शकतो, पण आता माझा मुलगा त्या पुण्याची मेट्रो होता होता अजूनही झालेली नाही, त्याचं आता कॉलेज झालं, कॉलेजमध्ये आलाय. आता माझा नातू ज्यावेळी लग्न होऊन हनीमूनला निघेल तेव्हा तरी पुरंदरच्या विमानतळावरून विमान टेक ऑफ होणार का तो पुरंदरचा विमानतळ असाच भिजत वोगडं राहणार, हा प्रश्न आम्हाला पडतोय. कारण ज्या गतीने काम करतोय आपण ती गती बघता हा आंतरराष्ट्रीय विमानतळ किती वर्ष अजून लागेल. आत्ताच आदरणीय अजितदादांनी सांगितलं की हा विमानतळ लवकरात लवकर व्हावा, कसा करायचा कुठं करायचा तो करावा. तर आमची विनंती आहे की हा विमानतळ लवकरात लवकर व्हावा आणि तो पुरंदरलाच व्हावा, माझ्या शेजारी आहे, मला पण लवकर पोहोचता येईल, त्याच्यामुळं तो विमानतळासाठी अध्यक्ष महोदय लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. पुण्याच्या मध्यभागातून जाणारा SC MTAR जो आहे तो SC MTAR अतिशय महत्वाचा आहे. हा जर SC MTAR मार्ग केला तर पुण्याच्या वाहतूक कोंडीतून काहीशा प्रमाणात सुटका होईल आणि ह्या SC MTAR वरती प्रेझेंटेशन पुण्याच्या आयुक्तांनी पालकमंत्री अजितदादांना केलं होतं आणि अजितदादांना निओ मेट्रोचं सुद्धा प्रेझेंटेशन केलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा मी सूचना केली होती की त्यांचं म्हणणं होतं फक्त आम्ही 4 लेन करतो, तर मी म्हटलं होतं 6 लेन, तुमच्याकडे आज पैसे नसतील तर मंत्री महोदय कॉलम मोठ्या साईजचे घ्या आणि त्याचे जे साईडचे आहेत बीम ते 6 लेन साठी ठेवा, आत्ता करताना तुम्ही 4 लेन करा पण भविष्यात एक्सपान्शन करता येईल असं ठेवा, जेणेकरून निओ मेट्रो
दोन कॉरिडोर मध्ये चालेल आणि दोन दोन कॉरिडोर हे वाहतुकीसाठी राहतील. शेवट शहरातला मध्यमार्ग हा जर आपण वापरलाच नाही 24 मीटरची विड्थ आहे त्याची, तर 6 लेनचा मार्ग होऊ शकतो इलिव्हेटेड, तर तो एक करावा. हा करत असताना अध्यक्ष महोदय दुसरा एक विषय, आमचे मित्र माझे शेजारचे आमदार सुनीलजी टिंगरे, आपण बेल वाजवल्यामुळं त्यांना तो मुद्दा पटकन मांडता नाही आला, कारण वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामुळं शिरूर ते वाघोली येथील डबल लेवलचा जो कॉरिडॉर करण्यात येणार आहे हा पुला बिंदू माधव चौकापासून त्यापर्यंत वाढवण्यात यावा, आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना राज्य सरकारकडून यांच्याकडे ही मागणी करावी, कारण त्यांच्या नागरिकांची मागणी आहे. तो पुढून चालू होणारे खारडीच्या चौकातून तो बिंदू माधव चौकापर्यंत जर वाढवला तरच ट्रॅफिकचं तिथलं कंजंक्शन सुटणार आहे, नाही तर ते सुटणार नाही. अजून एक विषय आहे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय माझे सहकारी आमदार संजयजी जगताप यांनी पीएमआरडीचा डीपी आपल्याकडे करायचं काम चालू आहे, आणि पीएमआरडीचा डीपी करत असताना त्यांनी त्यांच्या इथं पुरंदरचा किल्ला हा छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे, त्याच्या पायथ्याशी चिवेवाडी गावामध्ये त्यांनी स्वतःहून 16 एकर जमीन संभाजी महाराजांची सृष्टी व्हावी, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सृष्टी व्हावी यासाठी 16 एकर जमीन दिली. स्वतःहून स्वतःच्या मालकीची 16 एकर जमीन देणारा आमदार संभाजी महाराजांसाठी आपल्या सभागृहात याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यांची एवढीच मागणी आहे की पीएमआरडीचा जो काही विकास आराखडा होतोय त्या विकास आराखड्यामध्ये त्या 16 एकर जागेवरती ही जागा संभाजी महाराजांच्या सृष्टीसाठी विकसनासाठी आहे एवढं त्याच्यावरती डीपी मध्ये नमूद करावं, एवढी त्यांची मागणी आहे. तीही मागणी आपल्यामार्फत मी या ठिकाणी करतोय. पीएमआरडी विकास आराखडा करते आताच मी सांगितलं. अध्यक्ष महोदय पीएमआरडी विकास आराखडा करत असताना पुण्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांचा आणि परिसराचा करते. आता यूडीसीआर मंत्री महोदय आपण त्या ठिकाणी स्वीकारला, मी आम्ही सगळेच जण त्या प्रेझेंटेशनला गेलो होतो आणि पीएमआरडीएने 12 आणि 15 मीटरचे रोड ठेवलेत. मंत्री महोदय 12 आणि 15 मीटरचे आपल्याला त्यातलं अतिशय ज्ञान आहे, आपल्याला ज्ञान आहे त्याच्यामुळं 12 आणि 15 मीटरचे ठेवले तर आपल्याला त्याच्यावरती एक तर आपण तिथं टिपी स्कीम करतोय, टिपी स्कीम 50-50 करतोय. 50% जागा आपण जर मालकाला परत केली टिपी स्कीम मधून तर त्यांनी बांधायचं कसं, त्याला एफएसआयच मिळणार नाही. त्याच्यामुळं हे रस्ते करत असताना जी आज आम्ही सगळेजण पुण्याचे सगळे आमदार वाहतूक कोंडीवर बोलत होतो, आज पीएमआरडीने हे रस्ते करताना किमान 18 आणि 24 मीटरचेच केले पाहिजेत अशा सूचना अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत पीएमआरडीला गेल्या पाहिजेत याच्यासाठी सांगावं. 34 गावांचा जो प्रश्न आहे ते सगळेच बोलले. अध्यक्ष महोदय आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलंय की 40% जो टॅक्सची सवलत होती ती पुणेकरांना देणार आणि जे आम्ही लावत होतो ते कमी करणार शास्ती, त्याचं आम्ही स्वागत करतो, पण हा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे. कारण त्या लोकांना असं वाटायला लागलंय ग्रामपंचायत होती ती बरी होती, कारण 2 रुपये 10 पैशावरून आता टॅक्स इतका गेला 21 रुपयावर. ते ज्यांनी गोडाऊन भाड्याने दिलंय, गोडाऊनचं भाडं येते 10 रुपये, टॅक्स येतो 21 रुपये, कसं त्यात भागणार. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. पुण्याचा विषय जो आहे त्याच्यामध्ये नदी सुधारणा टप्पा 1 आणि 2, 6000 झाडांची कत्तल होणार आहे अध्यक्ष महोदय. या नदी सुधारणेच्या नावाखाली 6000 झाडांची कत्तल होणार आहे. याच्यामध्ये नदी सुधार म्हणजे काय करायचं, नुसती झाडं तोडायची, नदी सुधार म्हणजे त्यातली जैवसृष्टी टिकली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, त्यात जैव जे वैविध्य आहे ती आणली पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. आम्ही ते करत नाही. हा तर पहिले 2 टप्पे आहेत, 6 टप्पे आहेत, मग एकूण किती झाडं तोडणार याच्यावरती कुठेतरी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. माझ्या मतदारसंघातून आणि सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातून ती आमची बॉर्डर आहे नदी मुळा मोठा. माझ्या बाजूला काय आहे, माझ्या बाजूला मुंढवा केशवनगर मांजरी ही गाव आहे, पलीकडच्या बाजूला खराडी, त्याच्यानंतर कल्याणी नगर सारखा यांच्याकडचा एरिया आहे. दशक्रियाविधी तिथंच होतात, इतका वास घाण येतो, त्या नदीमध्ये पाणी वाहत नाही, गटार वाहत. अध्यक्ष महोदय
त्याच्यामुळे नदी सुधार म्हणजे काय हा एकदा कन्सेप्ट क्लिअर केली पाहिजे. नदी सुधार म्हणजे स्वच्छ नदी, नितळ पाणी, त्याच्यात असलेली जलसृष्टी, जलसृष्टीचं चक्र, आजूबाजूला झाडी, अशा पद्धतीने हे केलं पाहिजे. त्याच्यामुळं 5 मिनिटात संपवतो मंत्री महोदयजी, फार वेळ लागणार नाही. आणि भुसारा साहेब, घड्याळ माझं निशाण आहे त्यामुळं घड्याळ दाखवताय, माझं पण घड्याळच आहे, 5 मिनिटात संपवतो. त्यामुळं ही झाडं कशी वाचवता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये आता शहर मोठं झाल्यामुळं जाहिरात फलक आहेत, त्यात डिजिटल फरक पण आलेत मंत्री महोदय. आणि डिजिटल फरकामुळं ग्लेअर एकदम चमकतो रात्रीच्या वेळी, आणि ह्यातले बरेचसे फलक हे बेकायदाचे आहेत. लायसन एकच घेतात आणि 10 बोर्डवर तेच नंबर लायसनचा लिहितायत, आणि त्याच्यामुळं याच्यावर कधी कारवाई होणार? यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना. हे पैसे कमवणार, हे व्यवसाय करणार, पण महानगरपालिकेचा टॅक्स भरणार नाही. सर्वसामान्य माणूस इमानदारीने टॅक्स भरतो, मग यांनी काय केलंय? त्यामुळे यांच्यावर कारवाई करणार का? जे चांगला व्यवसाय करतात त्यांच्याबद्दल काही नाही, जे फसवतायत, फसवणूक करतायत, डिजिटल बोर्ड लावतायत, जाहिरातीचे बोर्ड लावतायत, पण महानगरपालिकेची सरकारची फसवणूक करतायत, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. याच्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा एक विषय फार शहरात झालाय. अध्यक्ष महोदय, काय झालंय? लोक कच्चं मांस आणतायत मंत्री महोदय, चिकनच्या दुकानातून राहिलेलं, त्या कुत्र्यांना खायला नाही घातलं पाहिजे खरं तर हे अशा पद्धतीचं. तुम्ही प्राणी, मी सुद्धा प्राणीप्रेमी आहे अध्यक्ष महोदय, प्राण्यांना दया केली पाहिजे, भूतदया पाहिजे, पण त्यांना काय खायला घातलं पाहिजे? सडकं कसलं पण उचलून आणतायत, घाणेरडं आणि घालतायत, याच्या विरुद्ध काहीतरी कायदा करणार का? कारण हे असं रक्ताळलेलं मांस खाऊन ती कुत्री लोकांच्या अंगावर धावून जात आहेत, त्यांचे चावे घेत आहेत, लहान मुलांचे चावे घेत आहेत. त्याच्यामुळं त्याच्यावर एक नियमावली करण्याची गरज आहे, आणि असं वागणाऱ्याविरुद्ध हे केलं पाहिजे. आता आपण बघितलं की शिळं अन्न खायला घालून गोमाता काही दगावल्या, त्याच्यामुळं हे आमचा जो कन्सर्न आहे की त्या मुक्या जनावराला बोलता येत नाही, भूक लागलेली असते, पण देणाऱ्यांनी जर खराब दिलं तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये सोसायट्यांच्या बाबतीत महारेरा कायदा आणलाय, चांगला कायदा आहे, पण सोसायट्यांचं हस्तांतरण लवकर होत नाही, बिल्डर त्यांना एनओसी देत नाहीत, अशा तक्रारी आहेत. सगळ्या आमदारांकडे ही लोक येत असतात. अध्यक्ष महोदय, दोनच मुद्दे राहिलेत, 2 मिनिटात संपवतो. तर ह्या सोसायटीवाल्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी वेगळे कायदे केले पाहिजे. ठराविक कालावधीमध्ये बिल्डरांनी जर त्यांना हे दिलं नाही तर बिल्डरांवरती काय कारवाई करणार तेही आपण ठरवलं पाहिजे, कारण सोसायटीचे प्रश्न गहन झालेत. आता जे बिल्डर देत नाहीयेत त्यांना एक कायदा करून त्या सगळ्या सोसायट्यांना त्यांचं मोकळीक करून दिली पाहिजे, कारण पुनर्विकास त्याच्यामुळे अडकलाय. आणि त्या पुनर्विकास जर करायचा असेल, 25 वर्षाचा कायदा पुनर्विकासाचा आपण केलाय, जास्तीचा एफएसआय दिलाय, पण मग जर असे कायदे अडकून पडले आणि बिल्डर जर त्यांची अडवणूक करणार असेल तर सर्वसामान्य फ्लॅटधारकांची तारंबळ होतीये, त्याच्यातही बघितलं पाहिजे. एक शेवटचा मुद्दा घेतो मी जो महत्वाचा आहे. पुणे शहराला 24/7 ही पाणीपुरवठ्याची योजना आणली, पण पुणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढते, खाली शेतीलाही पाणी पाहिजे, त्यांचंही काही चूक नाहीये, शेतीला पाणी पाहिजे. त्याच्यामुळं 5 TMC पाणी पुणे शहराला वाढवून दिलं पाहिजे. मुळशी धरणातलं पाणी लाईट बनवल्यानंतर समुद्राला अध्यक्ष महोदय वाया जात, काही त्याचा उपयोग होत नाही. त्यापेक्षा तहानल्यांना जर तिथून बोगदा करून ते पाणी आणलं पुणे शहराकडं तर 5 TMC पाणी जर दिलं तर पुणेकरांची तहान बागेल, हा 24/7 प्रश्न सुटेल. भामा आसखेड मधून अजित दादांनी त्यावेळी पाणी आणलं, आमच्या सुनील टिंगरेंच्या मतदारसंघात पाणी आलं, आज तिथलं पाण्याची कमतरता संपली. भविष्यात पुणे महानगरपालिका एवढी वाढणार आहे, आज जरी आपण सुरुवात केली मुळशी धरणाची तर तो प्रकल्प व्हायला 3-4-5 वर्ष लागतील मंत्री महोदयजी. त्यामुळे सरकारने गांभीर्याने याच्यावर विचार करावा, कारण समान पाणी पुरवठा जो योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही 24/7 म्हणतोय. माझ्या भागामध्ये मग मुंडवा असेल, केशवनगर असेल, 17.5 नळी असेल, मांजरी असेल, घोरपडी असेल, माळवाडी असेल, 15 नंबर असेल, महादेवनगर असेल, काळेवाडी, काळेपडळ, सत्तावाडी, गोंधळनगर, ससननगर, सय्यदनगर, मम्मदवाडी, रामटेकडी, कोंडवा खुर्द, कोंडवा बुद्रुक, सुखसागरनगर, कात्रज, ह्या सगळ्या भागाला पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी येईल. आणि 34 गावांचाही तसाच प्रश्न आहे. कात्रजच्या वरती आमचा संतोष नगरचा भाग आहे, बीडीपी बद्दल अनेक लोक बोलले. बीडीपीचं माझं काही नाही, माझ्या मतदारसंघात नाही, पण यांच्या मतदारसंघातून माझ्या मतदारसंघात जायला लागतं.
कात्रजच्या संतोष नगरच्या वरच्या भागाला आम्हाला सुविधा देता येत नाही, पाणी देता येत नाही, त्यामुळे त्याही बाबतीत लवकर निर्णय केला पाहिजे अशी माझी आपल्याकडे मागणी आहे। खूप मुद्दे आहेत, आपण बेल सतत वाजवताय, पण आता पुणेकरांचे प्रश्नच एवढे आहेत, मी तरी काय करू, त्यामुळे हे सगळे प्रश्न सुटतील काही मुद्दे मी पुढच्या अधिवेशनासाठी परत राखून ठेवतो। आपण पुढच्या अधिवेशनात मला संधी द्याल, आज आपलं धन्यवाद व्यक्त करतो। मंत्री महोदय इतक्या वेळ थांबले उशीरपर्यंत। लक्षवेधी सूचना शनिवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी घेण्यात येतील। सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे, उद्या शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी सभागृहाची विशेष बैठक सकाळी 9:15 ते 10:45 पर्यंत भरेल। विशेष बैठकीत लक्षवेधी व अर्धा तास चर्चेच्या सूचना घेण्यात येतील। सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता भरेल।